नमस्कार, मी विनय विश्वनाथ घोसाळे, महात्मा फुले विद्यालय गुलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, व्हीएपच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण मागच्या तासाला ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणामध्ये पेय निर्मितीच्या संदर्भामध्ये आपण मागच्या तासाला अभ्यास केलेला आहे. आज आपण सूक्ष्म जैविक विकरांच्या संदर्भामध्ये विचार करतो आहोत. जैविक विक्र जी आहेत ही रसायन उद्योग जो आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारची रसायनांची निर्मिती होते, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं त्याला स्थान आहे. मग सूक्ष्मजीव विक्र जे आहेत, रसायन उद्योगात उत्प्रेरक म्हणून सूक्ष्मजीव विक्रे वापरली जातात. त्यानंतर याचे काय परिणाम आपल्याला रसायन उद्योगामध्ये पाहावयास मिळतात, त्यामध्ये प्रामुख्याने एक तापमान, पीएच, दाब, पातळी कमी करणं रसायनशास्त्रामध्ये याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. दुसरा महत्त्वाचा आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो, फायदा मिळतो, त्यामध्ये महागड्या शरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. शरण म्हणजे काय? एखाद्या धातूची झीज होणं. आणि आपल्याला माहीत आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं झीजला सामोरं जावं लागतं आणि मग त्यासाठी येणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात येत असतो. त्यानंतर तिसरं आहे, ऊर्जेची बचत होते. जी काय ऊर्जा आपल्याला या औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरली जाते, ती जर सूक्ष्मजीवाणूंचा वापर जर आपण या क्षेत्रामध्ये जर केला तर त्यासाठी ती कमी होते. त्यानंतर पुढचं आहे, उत्पादिते निर्माण करावी लागत नाही. अनेक वेळेला जी उत्पादित आहेत सूक्ष्मजीवाणूंच्या संदर्भातली, ती निर्माण करावी लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक प्रक्रिया करून, तर त्याचा आपल्याला याच्यामध्ये त्याची गरज भासत नाही. नंतर शुद्धीकरण खर्च कपात. तर अशा प्रकारे ही जी सूक्ष्मजैविक विक्र जर आपण या क्षेत्रामध्ये वापरली तर आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे हा खर्चसुद्धा कमी होतो. तर मग ही सूक्ष्मजीव विक्रांचे आणखी काय बेनिफिट्स किंवा फायदे आपण पाहतो आहोत, त्यामध्ये पदार्थांचे विघटन टाळता येते. पुढचा मुद्दा आहे, विकरांचा पुनर्वापर करता येतो. म्हणजे पुन्हा पुन्हा अशा प्रकारची जी विकरं तयार केली आहेत ती आपल्याला वापरता येतात. त्यानंतर डिटर्जंट म्हणजे कपडे धुण्यासाठी किंवा आंघोळीचे जे साबण आहेत त्यामध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानामध्ये होते, म्हणजे उष्णता निर्माण होत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची सहजासहजी ही प्रक्रिया घडून येते. औद्योगिक उद्योगामध्ये फ्रक्टोज सिरप, चीज, वनस्पती अर्क याचा यामध्ये वापर केला जातो. आणि सगळ्यात मोठं औद्योगिक क्षेत्रामध्ये हे जे सूक्ष्मजैविक विक्र आहेत ही वस्त्रोद्योग, चामडं आणि कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर प्रतिजैविक म्हणजे काय, याचा ज्यावेळेला आपण विचार करतो की विविध प्रकारच्या जीवाणू आणि कवकांपासून प्रतिजैविक बनवली जातात आणि ही मानव आणि इतर प्राण्यांसाठी अतिशय महत्त्वाची म्हणजे वरदान ठरलेली आहेत. मग ही प्रतिजैविकं जी आहेत ती कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी आहेत, तर आपल्याला माहिती आहे सजीव जे आहेत त्या सजीवांना वेगवेगळ्या प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो आणि तो रोखण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. यामध्ये मग एक ग्रॅम पॉझिटिव्ह आणि 1 ग्रॅम निगेटिव्ह या प्रमाणामध्ये ही प्रतिजैविकं आपल्याला वापरता येतात. त्यानंतर सगळ्यात मोठं जगाला ज्या रोगाने छळलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे क्षय, म्हणजे टीबी, ट्युबरक्युलॅसिस किंवा टीबी नावाचा जो आजार आहे, हा या आजारावर रिफामायसिन नावाचं जे औषध पहिल्यांदा निर्माण केलं गेलं आणि त्याने संपूर्ण त्याच्यावर कंट्रोल आला, ते सूक्ष्मजैविक प्रकारचे विक्र आहेत. त्यानंतर सूक्ष्मजीव इंधनं जी आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो नागरी शेतकी औद्योगिक कचरा आहे त्याचं विघटन करण्यासाठी यामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्मजैविक घटकांचा उपयोग केला जातो. नंतर सॅक्रोमायसिन किण्व जे आहेत हे ऊसाचं मळीत रूपांतर करण्यासाठी जे किण्व वापरलं जातं त्याचासुद्धा यामध्ये प्रामुख्याने उपयोग केला जातो. आणि या प्रक्रियेमध्ये मिथेनची निर्मिती होते आणि हा मिथेन इंधन म्हणूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. जगाला आता सध्या इंधनाच्या समस्येने ग्रासलेलं आहे आणि म्हणून मग या इंधनावर उपाय म्हणून नवीनच एक इंधन आपल्यासमोर येत आहे, ते म्हणजे हायड्रोजन वायूची निर्मिती. मग ही जी हायड्रोजन वायूची निर्मिती जी आहे, तर पाण्याचं जैविक अपघटन घडून
पाण्याचं क्षपण घडवून त्यापासून हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि हा वायू भविष्यामधल्या जैविक जे इंधनाची जी समस्या आहे त्याच्यावर उपाय ठरू शकतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्यामध्ये जैवइंधन. मग जैवइंधन जे आहे यामध्ये नवीनीकरण योग्य ऊर्जा स्रोतांपासून जैव इंधनं निर्माण करणे. जैविक म्हणजे काय तर वनस्पती आणि प्राणी यांचे जे शरीर आहेत त्याचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्याच्यापासून मिळणारं जे घटक आहेत त्याच्यापासून इंधनाची निर्मिती करणं. मग या इंधनामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे इंधनांचा आपल्याला समावेश झालेला पाहावयास मिळतो. त्यामध्ये पहिल्यांदा घनरूप इंधन आहे. त्यामध्ये मग कोणकोणते आहेत तर दगडी कोळसा जो खाणीमध्ये मिळतो, शेण पिकांपासूनचे जे वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष ते त्याचं उत्पादन घेतल्यानंतर मिळतात त्याचा प्रामुख्याने घनरूप जैवइंधनामध्ये समावेश होतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे द्रवरूप इंधनं. यामध्ये वनस्पती तेल अल्कोहोल हे जे घटक आहेत यांचा समावेश होतो. तिसरा महत्त्वाचा प्रकार जो आहे त्यामध्ये वायुरूप प्रकारचं जैवइंधन आणि त्यामध्ये मग गोबर गॅस कोल गॅस अशा स्वरूपाची वेगवेगळ्या प्रकारची उपलब्धी आपण पाहिलेली आहे. मग हे जे जैवइंधन आहे हे आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. मग याचे इथे सौर ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये जैव वस्तुमान निर्माण होतं आणि त्याच्यापासून काही मोठ्या प्रमाणात इथे साखरेचं उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये सेल्युलोज हे जे आहे हे जैवइंधन इथं निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या वनस्पतीची मग कापणी करून मळणी करून त्यांच्यापासून सेल्युलोजची निर्मिती केली जाते आणि या वनस्पतीमध्ये शर्करेच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे जैवइंधन उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर किण्वनाची प्रक्रिया, जे वेस्ट मटेरियल शिल्लक राहिलेले वनस्पतींचं त्याच्यामध्ये किण्वनाची प्रक्रिया होते आणि त्यापासून आपल्याला द्रवरूप जैवइंधन मिळतं. ही सगळी इंधनं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये निसर्गामध्ये उपलब्ध असतात. ही इंधनं जर आपण वेगवेगळ्या माध्यमासाठी वापरलं, उदाहरणार्थ इथे विमान आहे, इथे गाडी आहे, टू व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, यामध्ये हे जैवइंधनं वापरली जातात आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त झाल्यानंतर पुन्हा त्याचं हवेमध्ये गेल्यानंतर त्याचं कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर सौर ऊर्जेच्या स्वरूपामध्ये केलं जातं. तर ही सगळं जे चक्र आहे हे जैवइंधनामुळे प्रदूषणमुक्त आणि स्वस्त अशा प्रकारचं इंधन जर कोणतं असेल भविष्य काळासाठी तर ते जैवइंधन म्हणून संबोधलं जातं. अशा प्रकारच्या इंधनाचा भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांनाच उपयोग होणार आहे आणि म्हणून या इंधनाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इथे आपण थांबू. पुढच्या तासाला नवीन घटकाचा